नमस्कार, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित पाठ 15वा क्षेत्रफळ क्षेत्रफळामध्ये आपण आज समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहू. नंतर सराव संच 15.3 पाहू. आता समलंब चौकोन बघा कसा काढायचा. हा काय झाला, समलंब चौकोन झाला. त्याला नाव द्या ए बी सी डी. आणि हे जे काय काढायची, उंची काढावी लागेल समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढताना. उंची दिली नसेल तरी अशी काढावी लागते, लक्षात ठेवा. ह्याला नाव द्या पी, किंवा हे तर काय करतोय, काटकोन करतोय. आता इथं काय लिहिणार बघा, समलंब चौकोन ए बी सी डी हा काय, समलंब चौकोन आहे. आता इथं बघा, रेक ए पी ला परपेंडिकुलर लाईन कुठली आहे, डी सी. आणि ब्रेक बी क्यू ला परपेंडिक्युलर आपल्याला माहित असेल, परपेंडिक्युलर लाईन डी सी. बघा लिहा, रेक ए पी परपेंडिक्युलरचं चिन्ह कांडा किंवा लंब दुभाजक म्हटलं जातं मराठीत, मला वाटते लंब दुभाजक बाजू डी सी. बघा इथं दिसून येतं, बघा हे अशाला असं डी सी. नंतर बघा दुसरी रेख बी क्यू लंब दुभाजक डी सी बाजू डी सी. आता इथं बघा, लेंथ ए पी आणि बी क्यू, बघा लेंथ ए पी बरोबर लेंथ बी क्यू, म्हणजे जेवढी लेंथ ए पी असेल, लक्षात ठेवा, जर लेंथ 4 असेल तर बी क्यू सुद्धा तेवढीच असणार आहे, 4च असणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर चिन्ह दिले म्हणून, बरोबर काय मानू, उंची एच मानू, मानली आपण. आता इथं बघा, इथं काय काढलंय, लंब काढलेत आपण, बरोबर आहे का, लंब काढल्यामुळे ए बी सी डी समलंब चौकोन कुठला आहे, ए बी सी डी या चौकोनी क्षेत्राचे किती भाग दिसतात बघा आपल्याला, 1 2 3 तीन लंब काढल्यामुळे. इथले जे ए पी आणि बी क्यू इथे लंब काढले आपण, बरोबर आहे का, ए पी लंब डी सी आणि बी क्यू लंब डी सी काढला, त्याच्यामुळे किती आपल्याला भाग झाले दिसून आले, 3 भाग झालेले दिसून आले, 3 भाग झाले. इथं करा वाटलं असं तुम्हाला माहितीसाठी, पहिला दुसरा आणि तिसरा. नंतर बघा, त्यापैकी त्रिकोण बघा, पहिला ए पी डी किंवा डी पी ए त्रिकोण ए पी डी आणि दुसरा त्रिकोण कुठला होतोय, बी क्यू सी. आणि त्रिकोण बी क्यू सी हे काय आहेत, इथं काढले चित्रावरून कळतं आपल्याला कुठलं कोण तयार होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो, हे काटकोन त्रिकोण आहेत, कुठला ए पी डी आणि त्रिकोण बी क्यू सी. आता नंतर बघा,
आता हे चौकोन कुठला तीन भाग झाले, आता दोन भाग कुठले झाला, पहिला एपीडी चा झाला, दुसरा भाग बी क्यू सी झाला, आता कुठला झाला आयत आहे म्हणून शेवटला घेतला ए बी क्यू पी। बघा ए बी क्यू पी हा काय आहे, काय दिसतोय आयत दिसतोय, बरोबर आहे का, हा आयत आहे। म्हणजे समलोम चौकोनामध्ये काय काय तयार झालं, दोन त्रिकोण झाले आणि एक आयत तयार झाला, बिंदू पी आणि बिंदू क्यू हे रे कुठल्या रेखेवर आहे, बघा बिंदू पी आणि बिंदू क्यू कुठली रेषा आहे, डी आणि सी, डी सी वर आहे, तर एक डी सी वर आहे। दिलेली माहिती फक्त लिहायची आहे, समजणं महत्वाचं आहे। नंतर बघा समलंब चौकोन, कुठला ए बी सी डी चे काय काढत आपल्याला क्षेत्रफळ, दिलेली माहिती फक्त आपण लिहिली, फक्त ह्याला मानायला लागलं कारण खूप मोठं होतंय म्हणून, काय मांडली उंची हाईट असल्यामुळे यच मांडली, क्षेत्रफळ बरोबर काय काय आता काढलं तेच लिहायचंय। बघा पहिला त्रिकोण कुठला मिळाला आपल्याला, एरिया ऑफ त्रिकोण ए पी डी नंतर अधिक एरिया ऑफ, दुसरं काय मिळालं आपल्याला आयत मिळाला, जी माहिती दिली तीच लिहितोय आपण, ए बी क्यू पी ए लिहितो, सॉरी चौकोन झाला, चौकोन काढला, अधिक एरिया ऑफ त्रिकोण, दुसरा कुठला त्रिकोण आहे बी क्यू सी, बी क्यू सी बरोबर। आता ह्या त्रिकोणाचे प्रत्येकाचं क्षेत्रफळ जे काय मानले ते लिहायचंय, म्हणजे आता त्रिकोण ए पी बी ए पी डीचं क्षेत्रफळ काय आहे, एक छेद दोन पाया गुणवले उंची, आता ह्याच्यात पाया कुठला आहे, डीपी हा पाया आहे आणि एपी ही उंची, पण उंचीला आपण काय मानले यच मानले। बघ आता एक छेद दोन वाटलं सर, एक स्टेप लिहा, एक छेद दोन गुणवले, वाढली तर वाढू दे, गुणवले उंची, अधिक इथं सुद्धा काय आहे ही उंची जर मानलेली आपण, त्या उंची आयता जरी क्षेत्रफळ असलं तरी काय लिहिणार आहे, लांबी गुणुले उंचीच लिहावं लागणार, कारण उंची आहे तर रुंदी लिहिली तरी रुंदी येत नाही, तर बरोबर आहे का, अधिक कारण हाईट आपण हे मानले एपी आणि बी क्यू मानलेले, अधिक तेच येणार एक छेद दोन गुणवले पाया गुणवले उंची, दोन स्टेप वाढतील आपल्या फक्त इथं, बघा ह्या पुस्तकात नाही तुमच्या, बघा एक छेद दोन गुणवले पाया काय, बघा ह्याचा पहिल्या ह्याच्यात त्रिकोणातला डीपी हा पाया आहे आणि उंची काय आहे एपी आहे, अधिक लांबी कुठली ती कुठलीही एक लिहा पी क्यू गुणवले उंची, उंची कुठलीही लिहा एक एपी, अधिक एक छेद दोन आता ह्याच्यामध्ये बघा क्यू सी गुणवले उंची कुठले बी क्यू, थोड्यास स्टेप वाढल्या बरोबर एक छेद दोन गुणवले लेंथ डी पी गुणवले एपीला काय मानले आपण, बघा यच मानलेलं म्हणून इथं काय लिहिलं यच लिहिलं, अधिक लेंथ पी क्यू गुणवले एपीला काय मानले आताच लिहिलं यच, अधिक एक छेद दोन लेंथ क्यू सी गुणवले काढलं ना लेंथ फक्त लिहिलं क्यू सी गुणवले बी क्यूला काय मानले इथं बघा हाईट मानले यच, जी दिलेला आहे ते आपण फक्त ह्या दोन स्टेप फक्त एक्स्ट्रा वाढलेत। नंतर बघा आता ह्या तिन्हीत काय कॉमन निघते बघा, एक छेद दोन नाही सॉरी यच कॉमन निघेल, एक दोन तीन तिन्ही ठिकाणी यच हा काय कॉमन येईल, आणि कंसात लिहा
काय येईल 1/2 डीपी अधिक काय पीक्यू अधिक, कारण एच कॉमन काढलेला प्रत्येकाच्यातून 1/2 तर क्यूसी आहे, काय रीत क्यूसी। नंतर बघा, आता बघा 1/2 आपण इथं काय कॉमन काढू, गुणुले एच हाय असा येईल, परत कंसामध्ये लेंथ काय राहिलं डीपी। आता इथं पी क्यू इथं 2 नव्हतं, 1/2 नव्हतं, त्यामुळे इथे काय येईल अधिक गुणाकार झाला, त्यामुळे इथं 2 लेंथ पी क्यू येईल अधिक लेंथ क्यूसी। इथं 2 का काढलं बघा, 1/2 इथं 1/2 ठेवलं की हे 2 काय होतं निघून जातं, हाय असं राहतं, इथं 2 न गुणावलं, त्यामुळे 2 इथं घेतलं, कारण इथं 1/2 नव्हतं, लक्षात ठेवा। नंतर बघा, बरोबर 1/2 गुणुले एच लेंथ डीपी अधिक, आता 2 पी क्यू, 2 पी क्यू म्हणजे काय, 1 पी क्यू आणि दुसरा ए बी, कारण 2 आहेत बरोबर आहे का, म्हणून इथं काही लेंथ वरची ए बी अधिक लेंथ पी क्यू, इथं 2 पी क्यू म्हणजे हे 2 पी क्यू दाखवलेलं लक्षात ठेवा, अधिक लेंथ क्यू सी। नंतर बघा, बरोबर 1/2 गुणुले एच तर लेंथ डीपी अधिक, बघा लेंथ डीपी फक्त सिक्वेन्स ने घेतलं, लेंथ पी क्यू, लेंथ पी क्यू इकडे घेतलं, नंतर लेंथ क्यू सी आहे म्हणून अधिक लेंथ हे क्यू सी इथं घेतलं मी क्यू सी, आणि लेंथ ए बी ही शेवटला येईल अधिक लेंथ ए बी, कारण समलंब चौकोन आहे बघा, ए बी अगोदर डीपी घेतला लेंथ, लेंथ पी क्यू, लेंथ क्यू सी आणि लेंथ ए बी सिक्वेन्सनुसार घेतला आणि काय झालं ब्रॅकेट कम्प्लीट। आता पुढच्या स्टेपला काय राहील बघा, 1/2 गुणुले एच, आता इथं बघ काय राहील, लेंथ डायरेक्ट, कारण कॉमन मध्ये काय निघेल डी सी आणि लेंथ ए बी ही निघून जाईल, कारण हे ह्याच्यामध्ये लेंथ येते म्हणून लेंथ डी सी अधिक लेंथ ए बी ब्रॅकेट कम्प्लीट। आता हे काय आपलं सूत्र तयार झालं, म्हणजे कसं सूत्र तयार झालं बघा, बघा बरोबर सॉरी एरिया ऑफ समलंब चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2 गुणुले एच आणि गुणुले म्हणलं तर चालेल, खरं कंसात काय येईल ती देईल काय येईल समांतर असलेल्या बाजूंच्या लांबींची बेरीज। आता इथं समांतर असलेल्या बाजूंची बेरीज म्हणजे कुठली, लक्षात ठेवा डी सी आणि ए बी ह्यांची काय करायची बेरीज करायची, म्हणजे इथं जर 4 असेल इथं 5 असेल तर ह्यांची बेरीज करायची, उंची ही काही कॉमन असणार आहे, हाईट 6 असेल तर कॉमन 6 निघेल आणि त्याला गुणाकार करायचा, कसंही लिहू शकता बघा, म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आलं 1/2 गुणुले एच म्हणजे काय उंची गुणुले समांतर असलेल्या बाजूंच्या लांबींची
समांतर म्हणजे ह्या समांतर बाजू झाल्या, म्हणजे त्या कुठेही पुढे जाऊन छेदत नाही त्याला समांतर म्हणतात. समान म्हणजे ह्या दोघी समान नाही, त्या समान उंची असतील पण ह्या समांतर सांगितलेल्या, लक्षात ठेवा. ए बी ह्या म्हणजे समांतर म्हणजे अशा असं म्हणलं जातं, लक्षात ठेवा. कारण ए बी, ए बीला समांतर रेषा कुठले, डी सी. समान नाही समांतर असलेल्या लांबींची काय करायची, त्यांची बेरीज करायची. हे काय आपल्याला सूत्र मिळालं आणि ह्या सूत्राला काय करा, बॉक्स घाला. आता सराव संच पाहू आपण. बघा 15.3 मध्ये पहिलं चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी 13 सेमी, डी सी लेंथ 9 आणि लेंथ ए डी, ए डी किती दिलाय, 8 सेमी दिलाय. तर ए बी सी डी चे क्षेत्रफळ काढा. अगोदर दिलेली जी काय माहिती आहे ती लिहून घ्या, बघा आकृती काढा अगोदर. आणि काय दिलेलं आहे, लेंथ ए बी बरोबर 13 सेमी, परत लेंथ डी सी बरोबर 9 सेमी आणि लेंथ ए डी बरोबर 8 सेमी. काय काढायचं आहे, चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ बरोबर क्वेश्चन मार्क. आता तुम्ही म्हणताल हा समलंब चौकोन दिसत नाही, बघा अगोदर दिसतोय कसा, 13 सेमी दिलेलं, डी सी 9 सेमी. आता बघा इथं काटकोन करतोय, म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही जर कच्चा त्रिकोण काढला तर इथं समलंब चौकोन होतोय, म्हणजे ही काय झाली, उंची तयार झाली. आणि दुसरी उंची तुम्ही काढू शकता इथं, बघा इथं उंची निघते दुसरी सुद्धा, पण आपल्याला काही गरज नाही आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगते. बघा हा समलंब चौकोन तयार झाला, म्हणजे ही उंची झाली आणि ह्या काय झाल्या, बाजू झाल्या. बरोबर आहे का, ही 9 सेमी आणि उंची किती दिलेली आहे, एडी 8 सेमी. आता काहीच नाही, आपलं सूत्र जो फॉर्म्युला आहे ते समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंची, बाजूंच्या लांबींची बेरीज, लांबींची बेरीज. आता बरोबर 1/2 गुणुले उंची एडी आहे, हे ठरवा अगोदर. उंची काय आहे, एडी किती, 8 आहे. गुणुले समांतर बाजू कुठले, त्याचा ए बी आणि डी सी म्हणल्यावर काय येईल, 13/9. 1/2 गुणुले 8 गुणुले 13/9 22. 2×2 8 काय राहिलं, 4×22 बरोबर 4×2 8 4×2 8 कशामध्ये येईल, 4 सेमी. पूर्ण वाक्यात लिहा. म्हणून इथं विचारलेलं समलंब चौकोन ए बी सी डी चे क्षेत्रफळ 88 चौरस कशामध्ये दिलेलं आहे, सेमीमीटर आहे. आणि ह्याला काय करा, बॉक्स करा. पहिल्याच उत्तर येणार, आधीशी उपाय काही नाही, सूत्र फॉर्म्युला माहिती असेल तर काहीच अडचण येत नाही. बघा दुसरं, एक समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहेत, त्यांची उंची 4.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. समलंब चौकोन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काढायची गरज नाहीये, आणि त्यांची लांबीही दिलेली आहे, ते लिहून घ्या अगोदर. बघा
लांबी अनुक्रमे किती लिया 8.5 सेमी व 11.5 सेमी, परत उंची 4.2 सेमी ही दिलेली माहिती आहे। आता काय काढायचं आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल क्वेश्चन मार्क, बरोबर आहे का। इथे लिहा आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंच्या लांबींचा लांबींची बेरीज आहे, गुणाकार नाही तर बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर 1/2। उंची किती दिलेली आहे 4.2 गुणुले 8.5 अधिक 11.5। बघा 1/2 गुणुले 4.2 अधिक 5 आणि 5 10, 10 × 1 8, 9, 10, 10 × 1 राहिलं, 1 × 1 = 2 म्हणजे किती आलं 20 पॉईंट, म्हणजे 20 आलं। तर गुणाकार आहे, सॉरी बेरीज झालं, म्हणजे 20.0 म्हणजे 20 आलं। इथं भाग घालवा, 2×2 = 4 पॉईंट आणि 2×2 = 21 गुणुले 20, इथं 0.1 2.1। मग इथं बघा 20×20 राहिले 2, 20×2 = 40, 40×2 = 42, 42.0 म्हणजेच 42 चौ सेमी, कारण मी अगोदर सांगितलंय पॉईंट नंतर झिरोला किंमत नसते, म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर किती, क्षेत्रफळ 42 चौरस सेंटीमीटर आहे। आणि ह्याला काय करा, बॉक्स घाला, कारण दिसायला ही काय होतं व्यवस्थित दिसते, लक्षात ठेव। आणि आपल्याला ही आन्सर लगेच पट दिशेनं समजून येतं। बघा आता नेक्स्ट बघा, चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे, लेन पी क्यू दिलेले त्यांनी 7 सेमी, रेख पी एम पॅरलल लंब दुभाजक बाजू एस आर आणि लेंथ एस एम बरोबर 3 सेमी, समांतर बाजू मधील अंतर 4 सेमी आहे म्हणजे पी एम समांतर बाजू। नंतर तर त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ काढा, अगोदर दिलेली आकृती काढून घ्या, दिलेली आकृतीबद्दल माहिती लिहून घ्या। आपल्याला माहिती आहे अगोदर जो समलंब चौकोन क्षेत्रफळ काढलं त्याच्यानुसार हे काढावं लागेल। बघा चौकोन कुठला पी क्यू आर एस हा कसला चौकोन आहे, समलंब चौकोन आहे। आता ह्याच्यात दिलेली माहिती काय काय बघा, लेंथ पी क्यू बरोबर 7 सेमी, परत काय दिले, लेंथ एस एम बरोबर 3 सेमी, आणि त्या आकृतीमध्ये दिसते लेंथ पी एम किंवा बाजूमध्ये समांतर बाजूमधील अंतर किती सांगितले 4 सेमी, म्हणजे लेंथ पी एम बरोबर 4 सेमी। ही काय आकृतीत दिलेली जी काय माहिती आहे ती लिहिली। आता पुढे बघा काय येईल, आता इथं बघा रेक क्यू एन
आता त्यांनी एक दिलेला इथं बघा आकृतीमध्ये सुद्धा की पीएम ला लंब बाजू कुठली आहे, एस आर आहे. लिहा अगोदर पीएम रेक पीएम लंब बाजू कुठली असते, खालची असते. आपण आकृतीमध्ये बघतो क्षेत्रफळ काढताना एस आर बाजू एस आर. आता हिथं आपल्याला दिलेलं आहे का नाही दिलेलं, म्हणजे हिथं आपल्याला काहीतरी काढावं लागेल, कारण ते काढल्याशिवाय आपल्याला पुढचं क्षेत्रफळ काढता येणार नाही. बघा आता हिथं काय नाव द्या, एन नाव दिशा. इथं काय करतो, काटकोन करत असतो नेहमी. मग इथं काय येईल, ह्याच पद्धतीनं रेक क्यू एन परपेंडिक्युलर बाजू एस आर काढू, कारण काढावी लागेल. आपण काढली आता, बरोबर आहे का, काढू. म्हणजेच काय झालं, म्हणून पीएम ला पॅरल रेषा कुठली आली, क्यू एन आली. म्हणजे जेवढं पीएम असेल तेवढंच क्यू असणार आहे, बरोबर आहे का. म्हणून पीएम बरोबर इथं क्यू एन लिहा, क्यू एन बरोबर, आता पीएम किती आहे, 4 सेमी, म्हणून क्यू एम बरोबर 4 सेमी. म्हणून क्यू एन बरोबर 4 सेमी. म्हणजे इथं लिहून ठेवा, हे किती निघालं, 4 सेमी निघालं. नंतर बघा काटकोन त्रिकोण, दोन्हीही काटकोन त्रिकोण घेऊ. ज्या पद्धतीने आपण क्षेत्रफळ काढलं अगोदर, त्याच पद्धतीने ह्या तिन्हीच आपल्याला काय काढावं लागेल, क्षेत्रफळच्या म्हणजे बाजूची लांबी काढावी लागेल. आता बघा काटकोन त्रिकोण कुठला आहे, पहिला त्रिकोण पी एम एस आणि त्रिकोण क्यू एन आर मध्ये काय दिसेल, कारण हे बाजू काढाव्या लागतील. बघा जेवढा पी एस असेल, कारण काटकोन त्रिकोण सारख्याच हे जे असतात, पी एस ला एक रूप काय असणार आहे, क्यू आर असणार आहे. नंतर म्हणून त्रिकोण पी एम एस, म्हणजे पी एम एस हा पूर्णपणे कशाला एक रूप आहे, त्रिकोण क्यू एन आर. म्हणजेच काय, एन आर लेंथ एन आर हा ही लेंथ काढायची, म्हणून चाललंय बघा लेंथ एन आर बरोबर लेंथ कुठली येणार आहे, एस एम लेंथ एस एम. म्हणून लेंथ एन आर बरोबर एस एम किती आहे, 3, म्हणून 3 सेमी. म्हणजे एन आर किती निघाला, 3 सेमी निघाला. आता हा त्रिकोण झाला, हा त्रिकोण झाला, आता राहिला काय चौकोन. आता चौकोन घ्या, आयत घ्या, चौकोन सॉरी आयत आहे, पी क्यू एन एम मध्ये बघा चौकोन पी क्यू एन एम हा काय, हा आयत आहे. आता इथं बघा आपल्याला काय काढायचं आहे, पी क्यू काढायचं, पी क्यू बरोबर एम एम दाखवायचं आहे. म्हणून बघा लेंथ एम एन बरोबर लेंथ पी क्यू, पी क्यू बघा लेंथ पी क्यू, कारण आयतामध्ये माहिती आहे समोरासमोरील बाजू काय असतात, सारख्याच असतात. म्हणून लेंथ एम एन बरोबर पी क्यू किती आहे, 7 सेमी. आयताच्या समोरासमोरील बाजू असतात, समान असतात. नंतर बघा आता आपल्याला काय निघाला, एम एन निघाला, बरोबर आहे का. आता 7,
आता एस आर काढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे ज्यामध्ये आपली दोन्ही म्हणजे पी क्यू बरोबर एस आर ची ही बाजूंची बेरीज हवी आहे म्हणून इथे निघाले बघा एस आर बरोबर लेंथ एस आर बरोबर काय येईल लेंथ एस एम लेंथ एस एम अधिक लेंथ एम एन लेंथ एम एन अधिक लेंथ कुठले एन आर एन आर म्हणून लेंथ एस आर बरोबर एस एम किती दिलेला आहे तीन सेमी आहे तीन अधिक एम एम काढलाय सात सेमी अधिक किती एन आर काढलाय तीन सेमी म्हणून लेंथ एस आर बरोबर किती निघेल सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा सेमी आता आपला एस आर आपल्याला मिळाला बरोबर आहे का जे काय आल्या त्या बाजूला काय करा छोटे छोटे बॉक्स घाला म्हणजे आपल्याला ही समजायला इझी जाता आता आपण समजावून चौकोनाचे क्षेत्रफळ काढू शकतो आता बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय एक छेद दोन गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर एक छेद दोन गुणुले उंची किती आहे चार आहे चार गुणुले आणि समांतर बाजू किती आल्या ती किती आली एस आर तेरा आली तेरा अधिक पी क्यू किती आहे सात आहे बरोबर एक छेद दोन गुणुले चार गुणुले तेरा सात वीस बेकबे बे दोन्ही चार दोन गुणुले वीस बरोबर वीस दोन्ही चाळीस चौ सेमी आता पूर्ण वाक्यात लिहा बघा म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चाळीस चौरस सेंटीमीटर आहे आणि ह्याला काय करा बॉक्स घाला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक